कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मराठवाडा एग्रो इंडिया FPCचे प्रोड्युसर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर सचिन भाऊ यांचा स्वागत आहे. सचिन भाऊ. यस सर. नमस्कार सचिन भाऊ, खूप खूप स्वागत आहे आपला. नमस्कार. नमस्कार. आपल्या FPO विषयी थोडी माहिती द्या सचिन भाऊ, केव्हा रजिस्ट्रेशन झालं, किती शेतकरी आहे, किती गावामध्ये आहे, कोणते पीक आपण घेत आहात? आमचं रजिस्ट्रेशन झालंय 2017 साली. ओके. आणि आमचं ऍक्च्युअल आम्ही ज्या भागात काम करतो तसं आमचं कंपनीचं नावच मराठवाडा ऍग्रो आहे, पण सध्या मुख्य तत्वावर आपलं जे काम आहे ते औरंगाबाद जिल्ह्यात जालना जिल्ह्यात जास्त प्रमाणात आपण काम करतो. तिथलं मोस्टली मार्केट आपण कॅप्चर केलेलं आहे. व्हेरी गुड. आणि नियर अबाउट जवळपास आपले 10,000 जवळपास आपले मेंबर आहेत. खूप छान, उत्तम आहे सचिन भाऊ. 10,000 मेंबरचा FPO मराठवाड्यामध्ये आहे आणि कार्यरत आहे, ऍक्टिव्ह. खूप चांगलं वाटलं. बरोबर आहे. तर आता मुख्य पीक कोणते आपले सचिन भाऊ? मुख्य पीक मध्ये कापूस, मक्का, सोयाबीन. ओके. हे आपले मुख्य पिकामध्ये येतं. बरोबर. खरीफ मध्ये ऊस पण आहे त्याच्यात, पण ऊस काय आहे मराठवाड्यात ऑलरेडी पाण्याची कमतरता असल्यामुळे ऊस ऊसाचं प्रमाण खूपच कमी आहे. बरोबर. पण ऊस पण आहे बऱ्याचशा कारखान्याशी आपलं आहे. ओके. बरोबर. आता हे सांगा बघा, तुम्ही 3 झाली तुम्हाला, बरोबर आहे, एकदम नवीन पण नाही तुम्ही आणि एकदम अनुभवी पण नाही, पण इनफ अनुभव तुम्हाला आला आता तुम्हाला मिळाला आणि तुम्ही स्केल अप पण केलंय, तुम्ही तुमची संख्याबळ तुम्ही वाढवली आहे 10,000 शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचला. तर आपला मेन बिझनेस काय आहे सध्या? कशाचा व्यापार तुम्ही एक एक रेग्युलर नियमित करत आहात? मेन बिझनेस आपला मोस्टली शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना मार्गदर्शन करणे. ओके. त्यांच्यासाठी बल्क प्रोक्युरमेंट करून त्यांना आपल्या संस्थेमार्फत स्वस्तात खत म्हणा, बी बियाणे म्हणा मिळून देणे, या सगळ्या प्रकारे आपण असं प्रकारे आपलं काम चालू आहे. खरेदी विक्री त्यांना मदत करणे. ओके. आणि नाफेड च्या खरेदी विक्री केंद्रासाठी आपला पाठपुरावा चालू आहे. अशा बऱ्याच गोष्टीत क्षेत्रात संस्थेच काम चालू आहे. तर आता इथे सर्वात मोठी इन्कम तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला मिळत आहे? म्हणजे कोणता एक प्रोडक्ट असो किंवा कोणता एक प्रोजेक्ट असो? नाही, सध्या तर आता संस्था स्थापन होऊन 3-4 झाले. तर आता कोणती एक संस्था म्हटलं की सुरुवातीचे 3 प्रॉफिट साठी विचार करणं हे चुकीची गोष्ट आहे. तर सर्वप्रथम आपल्या संस्थेला स्टेबल कसं करता येईल, मेंबर कसे वाढवता येईल आणि कोणत्या दिशेने जाऊन आपल्याला जास्तीत जास्त मेंबर हे करता येईल, त्या पद्धतीने सध्या काम चालू आहे. बरोबर. छान आहे. बरोबर. पण आता तुम्हाला काय वाटत आहे की तुमची ताकद कोणत्या प्रोडक्ट मध्ये आहे? म्हणजे हे या प्रोडक्ट मध्ये आपलं काम चांगलं झालंय. म्हणजे पहिले आपण म्हणा की खरेदीमध्ये जास्त पैसे मिळत आहे की विक्रीमध्ये? दोन्ही याच्यात पैसे मिळत आहेत, खरेदी विक्रीमध्ये. तर मोस्टली हा तेच प्रोडक्ट पिक असा आहे की खरेदी विक्रीमध्ये जरा आहे, म्हणजे उत्पन्नाचं एक क्षेत्र आहे FPO ला. आणि दुसरी गोष्ट की बल्क प्रोक्युरमेंट मध्ये पण एक संस्थेला
काही ना काही त्यात कमिशन राहतंय आणि आमच्या मेंबरला पण स्वस्त स्वस्त ती वस्तू मार्केट पेक्षा कशी उपलब्ध करून द्यायची ते एक महत्वाच्या गोष्टी यातून समजा घडतात. आता तुमचं लर्निंग फेज आहे, 3 वर्षामध्ये तुम्ही अनुभव घेत आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढे जात आहात, है ना. तर आता खरेदीवर जर आपण आलो तर तुम्ही जर खरेदी करून देत आहात खतांची बियाणाची तर तिथे तुम्हाला तुम्ही काहीतरी नफा ठेवत आहेत की तुम्ही जे ज्या भावाने खरेदी केली त्याच भावाने वाटप करत आहे शेतकरी? नाही, आता एक संस्था म्हटलं की संस्थेला चालवण्यासाठी संस्थेच्या मार्केटिंगसाठी आणि उद्या आपल्या संस्थेच्या सभासदांना फायदा मिळवून देण्यासाठी कुठेतरी संस्थेला पण एक सक्षम बनण्यासाठी कुठेतरी आर्थिक लाभ ठेवावा लागणार आणि घ्यावा लागणार, त्यामुळे त्यात पण आम्ही काही प्रमाणात आमचं प्रॉफिट ठेवतो. पण ते प्रॉफिट असं एक म्हणजे मोजकं राहतं असं काही नाही, पण एक संस्थेला एक आर्थिक बळ प्राप्त व्हावं त्यासाठी ते ठेवणं आवश्यक. बरोबर आहे, मी ठेवलं पाहिजे, मी त्याच्यावर हे म्हणत नाही कारण की तुम्ही जर नाही ठेवत असाल तर मी दुसरा तुम्हाला सुस्तने घेतलं केलं असतं की ठेवलं पाहिजे. पण हे याच्यावर म्हणजे पुढे थोडा 2 मिनिटं आपण जर बोललो की अजून तुम्हाला हे खरेदी विक्रीमध्ये 10,000 शेतकरी आहे तुमचे, बरोबर आहे? बरोबर. याच्यामध्ये किती व्हॉल्यूम मध्ये तुमची खरेदी विक्री होत आहे एक अंदाज विचारतो तुम्हाला? किती व्हॅल्यू शेतकरी आहे? हां हां. तर किती व्हॉल्यूम मध्ये रुपयामध्ये 10 लाखची 50 लाखची 1 कोटीची खरेदी आहे फक्त? हो हो हो, खरेदी फक्त याच्या बी बियाणं खता त्याच्याबद्दल म्हणताय का बाकीचे काही पिकं वगैरे यांची खरेदी पण म्हणताय? खरेदी म्हणजे पिकांची येणार नाही ना, ते तर त्यांची विक्री आहे ना, तुम्हाला तर शेतकरी विषयी मी विचारत आहे. म्हणजे ऍग्री इनपुट आपण ज्याला म्हणतो बियाणं खत आणि ती एक 10-12 लाखापर्यंत होतो त्याचा टर्न ओव्हर. बरोबर आहे, छान आहे. आणि विक्रीमध्ये? विक्रीमध्ये तर अर्थातच जास्त प्रमाणात होणार ना. हो ना, झालंच पाहिजे ना, खरेदीच्या हिशेबाने कमीत कमी 3-4 टाइम्स जास्त झालं पाहिजे. राईट राईट राईट. तर त्याचं ते ऑब्व्हियसली 1 कोटीच्या पुढे पर्यंत गेलो आपण, त्याच्या पण पुढे गेलोय आपण बॅलन्स शीट. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, तर परचेस मध्ये 10 लाख रुपये आणि विक्री मध्ये ओव्हर 1 crore आपण लिहू शकतो, बरोबर? खूप खूप छान, बरोबर. आता हे सांगा की आता तुम्हाला कुठेही अडचण याच्यामध्ये आली आहे का किंवा चॅलेंज मोठा कुठे दिसत आहे का? हा, बऱ्याच प्रकारच्या अडचणी चॅलेंजेस आहेत. राईट, तर ते सर्वात मोठी चॅलेंज कोणती आहे? हॅलो हॅलो. हा हा, सर्वात मोठी चॅलेंज कोणती आहे दादा? मोठी चॅलेंज आता एक प्रॉपर व्यवस्थित चांगला ट्रस्टेड वेंडर शोधणे, जो की व्यवस्थित सगळ्या गोष्टी वेळेवर म्हणा, योग्य भावात म्हणा, किंवा एक ट्रस्टेड म्हणता येईल त्याला की ॲश्युरिटी त्याच्या मालवर आपल्याला राहील, बरोबर आहे, असं वेंडर शोधणे हे एक चॅलेंज आहे. बरोबर आहे, इनपुट साठी हा ना, इनपुटची खरेदीसाठी ना, तुम्ही खरेदी करून वाटप करणार शेतकऱ्यांना तर तुम्हाला एक चांगला ट्रस्ट वर्दी वेंडर पाहिजे. बरोबर. आणि हे एक डीलर असू शकते, डिस्ट्रीब्युटर असू शकते, कंपनी डायरेक्ट पण असू शकते, कृषी सेवा केंद्र पण असू शकते. राईट राईट. आता जे तुमचं करंट सेटअप आहे त्याच्यामध्ये कोण तुमचा वेंडर आहे या 4 कॅटेगरीमधून? 4 कॅटेगरीमधून आमचं मोस्टली डीलर आहे सध्या तरी. आपलं हा प्रोक्युरमेंट कमी असल्यामुळं आपण
डीलर कडूनच घेतो, म्हणजे बी टू बी पण करू शकतो, पण त्यासाठी व्हॅल्यूम थोडा जास्त पाहिजे. तेवढा व्हॅल्यूम आपला जमलेला नाहीये, आणि तेवढा व्हॅल्यूम जमलं की लवकरच आपण बी टू बी मध्येच करूया, कारण की त्यात बऱ्याच प्रमाणात मध्ये डीलरचं कमिशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी कमी होतील, आणि अजून कमी प्रमाणात स्वस्त स्वस्त शेतकऱ्याला त्या गोष्टी मिळतील. बरोबर आहे, आणि डिस्काउंट पण जास्त मिळणार आणि आपल्याला दोन पैसे वाचू शकते अजून. बरोबर, राईट. तर हे 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 करून घेण्यासाठी आपल्या मनात काय प्लॅन आहे का? तर आज नाही तर उद्या हे करून घ्यायचं हे तर तुम्हाला कळत आहे ना? बरोबर, कसं करून घ्यायचं याचा काय विचार? याचा विचार आहे, बरेचसे मार्केटिंग एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालंय कंपनीच्या, तर त्यांनी सांगितलंय थोडस व्हॅल्यूम तुम्हाला वाढवला तर जे काही डीलर रेट मध्ये आम्ही देतो डीलरच्या स्लॅब मध्ये, तर बी टू बी मध्ये आम्ही तुम्हाला पण देऊ शकतो. देऊ शकतो, हा ना. म्हणून तुम्ही त्याची चौकशी केली आणि तुम्हाला माहिती मिळालेली आहे. आता करून घ्यायचा हा एक चॅलेंज आहे आपण सांगू शकतो. बरोबर बरोबर. तर इथे एक आमचं तुम्हाला सूचन आहे की तुमच्याकडे संख्याबळ आहे, तुमच्याकडे शेतकरी आहे बेसिकली, है ना, तर ते तुमची ताकद आहे सध्या, हो का नाही? बरोबर. तर आता तुम्ही जर पर शेतकरी विचार केला तर एक सरासरी किती रुपयाची खरेदी असते ऍग्री इनपुटची? तसं तर आता 10,000 मेंबर आहेत, पण आता सगळेच आपल्याकडून घेतात असं नाही. नाही, मी तुमच्या मेंबरच नाही म्हणत आहे, एक शेतकरीची तुमच्या क्षेत्रामध्ये सरासरी खरेदी ऍग्रि इनपुटची किती रुपयाची असते? 12 महिन्याबाउट नाही जरी म्हटलं तर एक शेतकरी जरी 2 एकर 3 एकर वाला जरी म्हटलं तर 30-40 हजार. एकरीला सांगतो, एकरीला नाही जरी म्हटलं तर 15,000 रुपये त्याचं, 10-15,000 रुपये जातात त्याच्यात. बरोबर, ठीक आहे. आता आपण पोटेन्शियल कडे बघत आहोत की जर आपण 10,000 रुपये घेतले, लोअर साईड घ्या, कोणी 8,000 ती केली, कोणी 13,000 ती केली, तर 10,000 ती ऍव्हरेज जर आहे तितकं तर करणारच आहे. आपण मध्ये आहोत ना आहोत नाही आहोत त्याला काय फरक पडणार नाही. बरोबर बरोबर आहे. 10,000 पेक्षा कमी नाही तर 1,000 नाही, 2,000 नाही, 5,000 नाही, है ना, 10,000 रुपये. आणि तुमचे मेंबर किती आहे? 10,000. तर टोटल खरेदी आपल्या एफपीओ मध्ये पर एकर, एक एकर घेतला तर एक एक शेतकऱ्याकडे एक एकर घेतला तर किती खरेदी होते? बरोबर आहे, 1,00,000 झाले. मोबाईल मध्ये टाकू शकता फिगर? नाही, शेतकऱ्याचे किती सांगितले तुम्ही? एका शेतकऱ्याचे 10,000. आपण एका शेत एकाच एकर ते शेतकरी आहे आपल्याकडे असा विचार करतो. बरोबर, 10,000 एक. बरोबर, आणि 10,000 शेतकरी. बरोबर आहे. किती रुपयाची खरेदी आपल्या एफपीओ मध्ये होत आहे? एक मिनिट, आता हे 10,000 गुणिले 10,000 10 कोटी झाले ते. झाले ना? हम्म. 10 कोटी रुपयाची खरेदी आपल्या एफपीओ मध्ये एक एकर जर आपण हिशेब मध्ये घेतला शेतकऱ्याचा. बरोबर, तर होत आहे तर ऍव्हरेज 2 एकर असणार. बरोबर, नक्की 20 कोटी. बरोबर, है ना, 20 कोटी रुपयाची खरेदी आपण कुठेही मध्ये नाही आहोत, है ना, पण ते खरेदी करत आहे. कुठे कुठे जाऊन तरी ते इतका माल घेऊन येत आहे. बरोबर. आता याच्यामध्ये जर एफपीओ नी त्याला जर एक कॉल दिला की आपल्याला जर तुम्ही सर्वांनी 1 एकरची खरेदी आम्हाला दिली. बरोबर, तर आता जे डिस्काउंट मिळत आहे त्याच्यापेक्षा 50% जास्त डिस्काउंट मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो तुमच्यासाठी. बरोबर,
तर किती 10,000 मधून 1,000 शेतकरी ऍक्सेप्ट करतील? नक्कीच नक्कीच करते. मी तुम्हाला एकदम कन्झर्वेटिव्ह फिगर सांगत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर अतिशयोक्ती वाटत आहे तर तुम्ही सांगा नाही नाही 1,000 शेतकरी कुठे 100 शेतकरी कव्हर करणार नाही. नाही नक्कीच करतील. 1,000 म्हणजे 10% झाले ते. 10% बरोबर हा ना. तर 1,000 शेतकऱ्यांनी जर 10,000 रुपयाची खरेदी दिली तुम्हाला 1 एकरची हा बरोबर, तर किती रुपये होतात? 1 कोटी होती. म्हणजे आता जे आहे तुमचा त्याच्यापेक्षा किती टाइम्स? त्याच्यापेक्षा 10 टाइम्स. 10 टाइम्स. 10 टाइम्स. तुम्ही कुठे बाहेर गेला? नाही बिलकुल नाही है ना. पण याच्यासाठी शेतकऱ्याला त्याची मानसिकता बनवावी लागते, आपण त्याच्यासाठी थोडा बिल्डअप करावा लागतो. बरोबर है ना. त्यांच्या त्यांचे फायदा कुठे आहे? आपला फायदा तर आपल्याला माहिती आहे, पण आपला उद्देश काय आहे की आपल्या शेतकरी मेंबर्सचा फायदा पहिले झाला पाहिजे आणि त्यांना फायदा करून दिल्यानंतर आपल्याला त्याच्या मधून थोडा भाग त्याचा मिळाला पाहिजे. बरोबर. पण शेतकरीला कळत नाही. तुम्ही जेव्हा बिझनेस मॉडेल घेऊन शेतकऱ्याकडे जाता, ज्यापर्यंत तुम्ही फुकट मध्ये सर्व सर्व्हिसेस शेतकऱ्यांना देता, ते म्हणत असते की ही तुमची ड्युटी आहे. बरोबर. ते केव्हा केव्हा अप्रिशिएट पण करतात, चांगलं केलं तुम्ही भाऊ आमच्यासाठी हे करून दिलं, नाही तर आम्हाला मिळालं नसतं अमक तमक, ते अप्रिशिएट करतात केव्हा सचिन भाऊ. पण जेव्हा तुम्ही पैशाची गोष्ट केली त्यांच्या समोर की ही 1 रुपयाची गोष्ट मी तुम्हाला 50 पैसे मध्ये देऊ इच्छितो, किती घेणार? तर अरे जरूर सचिन भाऊ, ते असं मध्ये 20 रुपये 20 पैसे असेल, कशाला विकत आहे. ही मानसिकता आहे. शेतकऱ्याला मी ब्लेम करत नाही, आमचं सांगितलं ते 1 कोटीचा वर शेतकरी 100%च्या वर एफपीओ जोडलेले आहे. पण मी तुम्हाला मानसिकता वर कसं आपण काम करायचं आहे, जितका सोपं दिसत आहे तितका हो कशाला नाही, आणि तुम्हाला जे आतापर्यंत त्याप्रमाणे त्या टर्न वर राहिलेला नाहीये त्याचं काय कारण असू शकतं, याच्यावर मी फक्त प्रकाश थोडा टाकत आहे. बरोबर. आणि किंवा कृषी केंद्रामध्ये वर गेलो, डीलर कडे गेलो, डिस्ट्रीब्युटर कडे गेलो, तिथे आम्हाला तर उधार मिळते. बरोबर. आम्ही 3 महिन्यांना पैसे दिले ते पण तरी पण काय सांगत नाही. तुम्ही तर आज माल दिला तर उद्या पैसे मागणार आहात. माझा तर अजून पीक पण झालेलं नाहीये, विक्री झालेलं नाही. राईट. हे एक दुसरं त्यांचं अप्रिहेन्शन म्हणजे त्यांचं दुसरं आर्ग्युमेंट होऊ शकतो. बरोबर है ना. बरोबर. हे माइंड मध्ये ठेवून याचे सोल्युशन वर जर आपण विचार केला है ना, तर याच्यावर खूप काम होऊ शकतो. तुमचा 1 कोटीचा टर्न ओव्हर तर कुठेही जाणार नाही, त्याचे अश्योरन्स आम्ही तुम्हाला देऊ शकतो. बरोबर है ना. या माइंडसेटवर काम आपण केलं पाहिजे. ते आपण ऑफलाईन वर्कशॉप घेतली किंवा ऑनलाईन घेतली त्याच्याने काय फरक पडणार नाही, पण त्यांच्या माइंडला धरून त्याचे सोल्युशन देऊन जितका जहर आहे माइंड मध्ये ते वर पाणी टाकून आपण त्याला डायल्यूट करून हळूहळू आपण तिकडे फूट इन द डोर याला म्हणतात की 1 पाऊल टाकायचं पुढे. राईट. तर असं 1,000 शेतकऱ्यांनी जर 1 वर्ष करून घेतले तर त्यांना फायदा काय होणार आहे? त्याचा पिकाचा फायदा इमिडिएट त्याला दिसणार, कारण की आपण त्या देणार त्याला उत्कृष्ट गुणवत्तेचा माल. बाजारमधून ते गॅरंटी कोणीही देत नाही. डीलरकडे घेतला आणि उधार घेतला तर तुम्हाला काय गॅरंटी आहे तुम्हाला ते उत्कृष्ट गुणवत्तेचा माल देणार आहे? बरोबर. 1 पेस्टिसाइडचा बॅग घ्या आणि 2 सीडच्या बॅग फ्री, तर काय ते सीडच्या बॅग मध्ये तुम्हाला उत्कृष्ट बियाणे मिळणार आहे? ते सीडचा विक्रेता आहे नाही, त्याला तर पेस्टिसाइड विकायचं आहे, त्याचं मार्जिन त्याच्यामध्ये आलेलं आहे. बरोबर. तर पण आपल्यासाठी सीड जीवन म्हणण्याचा प्रश्न आहे. बियाणं जर जर्मिनेट नाही झाले तर काय हालत होते शेतकऱ्याचे आपण बघितले आहे. सोयाबीन मध्ये झालं ना यावर्षी, रिसोईंग करावं लागलं. तर हे सर्वात मोठा फायदा आहे गुणवत्तेचा होणार आहे. दुसरा होणार आहे डिस्काउंटच्या, त्यांना डिस्काउंट इमिडिएट मिळणार आहे. आपण हे नाही सांगत की तुम्हाला 6 महिने जाऊन, आणि जे पेमेंटचा आहे इश्यू त्याच्यावर आपण काम
करायचं आहे तुमच्या संगतीपासून की शेतकऱ्याची मानसिकता मध्ये कसं बदलाव, 10,000 मधून 10 आपण ग्रुप केले, 1,000 ते 1,000 कसं आपल्या साईडला घ्यायचं त्यांच्या फायदा करून देण्यासाठी. 3 वर्षानंतर तुमचं टर्नओव्हर कमीत कमी कमीत कमी 3 कोटी ते 5 कोटी रुपये फक्त ऍग्री इनपुट परचेस मध्ये होऊ शकतो. बरोबर. आणि पैशाचा रिस्क कुठे आहे, आपल्या शेतकरीवर. आपला आपण जर माल विक्री केला तर आपण खरीदारावर रिस्क घेतो ज्याला आपण ओळखत पण नाही. इथे आपण गॅरंटीड मटेरियल त्यांना घेऊन देतो आणि आपण रिस्क घेतो आपल्या शेतकऱ्यावर. ते आपला मेंबर आहे तर त्याला कसं मॅच करायचं त्यावर आपण काम करायचं. त्याचा कोणता फॉर्म्युला आपण करायचा का शेतकऱ्याला आपण असं वाटणार नाही की मला आताच पैसे द्यायचे आहे आणि तुम्हाला पण वाटणार नाही की हे जर पैसे त्यांनी नाही दिले तर आपल्या एफपीओचा काय होणार, है ना. हे संधी मोठी आम्हाला दिसत आहे कारण की शेतकरी बळ आहे तुमच्या समोर. तुम्ही जागृत डायरेक्टर आहात, तुम्हाला खूप माहिती आहे. तुमच्याशी आता बोलून इतकं मला क्लिअर कळत आहे. तुम्ही कुठेही आज हे करायचं ते करायचं नाही, टप्प्याटप्प्याने तुम्ही वाढत आहात. पण आता तुम्हाला संधी आयडेंटिफाय करून त्याला टॅप करून त्याला एनकॅश करणं हे खूप आवश्यक आहे. बरोबर. कारण की वेळ खूप फास्ट चालत आहे, समय तो किसी के लिए रुकता नहीं, ओके ना. तर वैसे ही ऑपॉर्च्युनिटी भी किसी के लिए रुकती नहीं. तर हे एकच विचार मी तुम्हाला दिला. याच्यामध्ये आपण विक्रीमध्ये आणि त्याला उपकरणामध्ये खूप काय करू शकतो. कारण की तुमचा हा जी इन्क्वायरी येणार आहे तुमची, हे आमच्या दुसऱ्या एफपीओची इन्क्वायरी संघाची जोडणार आहे. तुम्ही जर 1,000 शेतकऱ्यांची इन्क्वायरी दिली, आता 100 ती पण दिली ना, ते आमचे दुसरे 5,000 शेतकऱ्यांच्या इन्क्वायरीशी ते जोडणार आहे. आणि जे डिस्काउंट आम्हाला 6,000 शेतकऱ्यांना मिळणार ते तुमचं 500 किंवा 1,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर एक मोठ्या लेवलवर अग्रिगेशन होत आहे. तर तुम्ही कोणत्याही कंपनीशी नेगोशिएट केलं 200 बॅग पाहिजे आणि 20,000 बॅग पाहिजे तर कुठे पॉवर जास्त येणार आपल्याला? 20,000. हा. आणि आपण शेतकऱ्यांना इथे काय सांगितलंय की आम्ही सांगतो ते घ्या, ही गोष्ट कुठे आली नाही ना आपल्या डिस्कशन मध्ये. त्या तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा, त्याच्यावर जर आम्ही तुम्हाला डिस्काउंट मिळून दिलं तर आमच्याकडून घ्या, राईट, नाही तर नको घ्या. पटत आहे की नाही? बरोबर. हे असे विषय आम्ही एफपीओ संघटित घेतो आणि विक्रीमध्ये पण असंच करतो. आमच्याकडे खूप सारे खरेदीदार आहे आणि त्या खरेदीदाराला काय पाहिजे आम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे आणि ते कसं करून घ्यायचं आपल्या एफपीओशी आणि शेतकऱ्याची ही याची ट्रेनिंग. आमच्याकडे मॉड्यूल्स वगैरे सेट आहे, त्याच्यासाठी प्रशिक्षण करणारे आमच्याकडे ग्रेडर आहे आणि टीम आहे. आणि एफपीओला मध्ये ठेवल्याशिवाय आम्ही कोणताही प्रकल्प हाती घेत नाही. दर प्रकल्प मध्ये दरवेळी एफपीओ मध्ये ठेवायचा आहे त्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. आमच्या प्रकल्पामध्ये कुठेही आम्ही तुम्हाला सांगणार नाही की इथे फुकट काम करा. एक ट्रायल असेल की ज्याला 1-2 महिन्यासाठी करायचं आहे तर वेगळी गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये आम्हाला पोटेन्शियल दिसत असेल नक्की की इथे तुम्हाला 10 लाख रुपये कमवण्याची जागा आहे तर सांगणार 1-2 महिन्यासाठी. पण असं नाही की एक सीझन 3 मध्ये काम करा, इमिडिएट त्याची रिकव्हरी तुम्हाला होऊन जाणार. तर असे मॉडेल बनवून एफपीओला कशा एक लेवल वर घेऊन जाणार याच काम आम्ही रेग्युलर करतो. कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन आणि खूप सारे एफपीओनी त्याचा फायदा करून घेतलेला आहे. असाच